Gabarlas. घाबरू नकोस. घाबरायचं काय कारण आहे? तू जे काही करतो आहेस त्यापासून मी तुला अजिबात अडवणार नाही. घे गोळ्या, घे, संपवून टाक सगळं. सगळ्या आयुष्यातल्या समस्यापासून सुटण्याचा हा एकमेव मार्ग आहे. घे पाणी, घे पाणी, घे गोळे, घे घे. अरे तू जे काही करतोयस ना ते योग्यच असणार. घे. आजपर्यंत या वास्तूमध्ये ज्या काही चांगल्या वाईट घटना घडलेल्या आहेत त्याला मी साक्षीदार आहे. एवढी एकच गोष्ट कशी काय अपवाद ठरेल? घे तू, मी बसतो इथे तुझ्या शेजारी आणि बघतो. घे, घाबरू नको, संपवून टाक. मृत्यूला जवळ कर. घे. ही वास्तू म्हणजे तीच की जिथे तू माझं बोट धरून चालायला शिकलास, पुढे तेच बोट सोडून स्वतःच्या पायावर उभं राहिलास, मोठा झालास. हे सगळं पाहून आपल्या आई वडिलांना किती आनंद झाला असेल, नाही का? झाला असणार ना, आनंद झाला असणार ना. आता तोच मयुरेश असा निराश झालेला, खचलेला, या गोळ्या बिळ्या घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट करायला निघालेला असा मयुरेश पाहून सुद्धा त्यांना आनंदच होईल, नाही का? मयूर, या आपल्या वास्तूंनी आपल्याला कायम लढण्याचा संस्कार दिलेला आहे. परिस्थितीकडे पाठ फिरवून पळून जाण्याचा नव्हे. मी काय करू दादा, मला काही सुचत नाहीये, मला मार्ग दिसत नाहीये समोर. सगळं संपून गेल्यासारखं वाटत मला. एवढ्यात हार मानलीस? मग एवढी वर्ष माझ्या सहवासात राहून काय शिकलास काय तू? हेच असं म्हणतात की सहवासाने विचार प्रगल्भ होतात, माणूस प्रगल्भ होतो असं म्हणतात. निदंत अशी अपेक्षा असते. आज एवढी वर्ष मी तुम्हाला माझ्या परीने, माझ्या शक्तीप्रमाणे, कुवतीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे शिकवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करत आलो आणि आज माझ्यासमोरच माझ्याच घरातला एक मुलगा हे असलं कृत्य करायला तयार होतो, वाट चुकतो. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव कुठलं असेल असं मला वाटत नाही. मयुरेश, तू खूप भाग्यवान आहेस एका दृष्टीने. आयुष्याला सुरुवात करतानाच तुला एवढ्या मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं आहे. पण एक लक्षात ठेव, संकट जेवढं मोठं तेवढाच मनुष्य त्याला जेव्हा तोंड देतो तेव्हा परिपूर्ण होऊ शकतो, सशक्त होऊ शकतो. मला या घरात कस्तुरीला परत आणायचं आहे दादा. गुड. त्यासाठी मला खंबीरपणा हवा आणि प्रामाणिकपणा सुद्धा. गुड. माझे आशीर्वाद आहेत. आपल्याकडे भले खूप पैसा नसेल, आपण श्रीमंत नसू, पण या वास्तूवरती ज्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत, प्रेम आहे, आपल्या आई वडिलांचा आपल्याला आशीर्वाद, आणि म्हणूनच या आजच्या जगामध्ये सुद्धा आपण सगळेजण अरे एकत्र आहोत. सगळ्यांच्या वाट्याला हे येत नाही भाग्य. तू निश्चित यशस्वी असे. ओके.
मला जरा बोलायचं होतं. बोल ना, कशाबद्दल? कस्तुरीच्या बाबतीत. त्या बाबतीत आता सगळ्यांचेच प्रयत्न हे थकायला लागलेले आहेत एवढंच खरं. एक मात्र जाणवत आहे सरिता, माणसाच्या प्रयत्नांना सुद्धा मर्यादा असतात हेच खरं आहे. बोल बोल, काय म्हणतेस? तरी सुद्धा दादा, मला एक उपाय सुचतोय, म्हणजे तुमची परवानगी असेल तर. अगं, परवानगीचा काय प्रश्न आहे? माझा तुझ्यावरती, तुझ्या विचारांवरती पूर्ण विश्वास आहे सरिता. तू नेमका विचार करतेस म्हणून तर सगळं घर तुझ्या हाताखाली व्यवस्थित आहे. काही आडेवेडे न घेता बोल, काय बोलायचं? मी कस्तुरीला आणायला गेले तर? माझी काहीच हरकत नाही. म्हणजे इतर कुणापाशी न बोलेलं माझ्यापाशी बोलेल ती. कदाचित एक स्त्री म्हणून मी जास्त जवळची वाटू शकते तिला. माझ्यापाशी लवकर मोकळी होईल ती, आणि तिच्या असं वागण्याचं कारणही कळेल आपल्याला. तू म्हणतेस त्याच्यामध्ये तथ्य आहे सरिता. कोणाच्याही योगानं का होईना, कस्तुरी एकदा घरी परत आली म्हणजे झालं. हो, पण सरिता एक गोष्ट सांगतो, जगामध्ये प्रत्येक गोष्टीची तिची स्वतःची अशी एक ठरलेली वेळ असते. कस्तुरीसुद्धा तिला यायचं तेव्हाच येणार आहे. नाही नाही नाही, याचा अर्थ असा नव्हे की मी तुला आत्ता जाताना आणवत आहे. तू जरूर जा. हां, म्हणजे यशामुळे मिळणारं समाधान आणि प्रयत्नातून मिळणारं समाधान, याच्यामध्ये प्रयत्नातून मिळणारं समाधान हे अधिक मोठं असतं. तू जा, जरूर जरूर जा. महाराज तुझ्या प्रयत्नांना निश्चित फळ देत. यश नाही मिळणार. कस्तुरी. हो, आहे ना. या या ना तुम्ही. कस्तुरी कस्तुरी, अगं बघ कोण आलंय ते. झोप लागली वाटतं तिला. मी उठवते तिला. नाही नाही, झोपू दे. हो, कशासाठी आहे? असू देतो. त्याचं काय आहे की 2 दिवस ना तब्येतच बरी नाही आहे तिची. हो हो, खूप खूप ताप येत होता. हो, अरे बापरे, त्याच्यामुळे खूप थकवा आला आहे तिला, आणि म्हणून सारखी ग्लानी येते डोळ्यावर. आराम करू दे तिला. कस्तुरीशी बोलणं होईल असं नाही वाटत. घरातल्या मोठ्या म्हणून तुमच्याशीच बोलते. कस्तुरीला लवकर घरी पाठव. हो, काय आमच्याही मनात तेच आहे.
फक्त जरा तिची तब्येत तरीही पाठवा. तिथे आली ना की आपोआप तब्येत सुधारेल तिची. शेवटी आपलं घर ते आपलं घर नाही का. बसा ना. नाही म्हणजे मुलांच्या काही समजुती असतात, त्यापाठी वावत जाऊन निर्णय घेतात ते, पण आपण त्यांना थांबवायला हवं नाही का. खरंय तुम्ही म्हणता ते. आणि खरं सांगू का, आज 11 वर्ष झाली मला त्या घरात, पण आजपर्यंत कुणीही त्या घराकडे बोट दाखवून काही बोललेलं मला नाही आठवत. म्हणजे घरच्यांनी तशी संधीच दिली नाही कधी. पण आता मात्र बोट उठायला लागले, ते थांबायला हवं. तुम्ही नका काही काळजी करू, मी लवकरात लवकर तुमच्या घरी पाठवीन तिला. फक्त फक्त त्याआधी मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. अहो असं काय म्हणताय, सांगा ना. तुमचं मन खरंच खूप मोठं आहे, म्हणजे मुलाची बाजू असून सुद्धा तुम्ही इथपर्यंत आला. त्याच अपेक्षेने मी सांगणार आहे तुम्हाला, कस्तुरी कस्तुरी परत तुमच्या घरी येईपर्यंत. आई, कस्तुरी आता आमच्या घराची लाज आहे, म्हणून तर सगळं घर वाट बघतंय तिची. दोन्ही हात पसरून आता फक्त तिनं स्वतःकडून दोन पावलं चालण्याचाच अवकाश आहे. हे बघ हे बघ, आय डोंट नो, पण मला स्वतःला ना खूप होप्स आहेत या केसबद्दल. आणि आय टेल यू, सी प्रॉपर प्रॉपर अरे प्रॉपर मेडिसिन्स विल. तू एक काम कर, तू तू मॉनिटर करत राहा आणि यू कीप मी इन्फॉर्म. ओके या या ओके देन का. हो नाही नाही बरोबर आहे, लीव संपते माझी, पण अरे मी कदाचित रजा वाढून घेणार आहे थोडी. का तसं काय नाही रे, फॅमिली प्रॉब्लेम्स. मी तुला नंतर सांगतो ते मग. ओके ओके देन बाय. अभय कशाला वाढवतोस रजा? कशाला म्हणजे? अरे घरामध्ये हे असं सगळं चाललं असताना मला वाटतं आपण आता ह्या गोष्टीचा भाव करणं थांबवावं. म्हणजे? म्हणजे आपले पर्सनल प्रॉब्लेम्स आपल्या प्रोफेशन पासून जितके लांब आपल्याला ठेवता येईल तितके आपण ठेवूयात, प्लीज. आपण निदान तसा प्रयत्न तरी करूयात ना. काय बोलतोयस तू मयू? हो म्हणूनच मी माझी रजा कॅन्सल केली आणि उद्यापासून ऑफिसला जॉईन होतोय. व्हॉट? अभय जी गोष्ट व्हायची ती होऊन गेली रे. आता आपण घरात एकमेकांचे चेहरे बघत सुस्कारे टाकत कितीही काही केलं तरी काही फरक पडणार नाही. आणि कस्तुरी, तिच्या प्रश्नाचं काय करणार आहेस तू? तो असा सोडून देणार आहेस? अजिबात नाही. कस्तुरी या घरात यावी म्हणून शक्यतो सगळे प्रयत्न मी करणार आहे, पण माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आपल्या सगळ्यांचा हा एककलमी कार्यक्रम बनून राहू नये. माझ्या एकट्याच्या प्रॉब्लेममुळे आपलं वाहतं घर थांबून गेल्यासारखं झालंय आणि मला खूप गिल्टी वाटतंय रे त्याबद्दल. अरे असं काय बोलतोयस तू?
अरे मयू, या घरामध्ये कुठलाही प्रॉब्लेम हा एका माणसाचा असत नाही, तो सगळ्यांचा असतो, असं अभिमानानं सांगतो ना आपण सगळ्यांना. मग नाही, मला तरी वाटतं की आज कस्तुरीचा प्रश्न नक्की सुटेल. म्हणजे? अरे सरिता गेली आहे तिच्या घरी तिची समजूत काढायला, आणि ना सरिताच्या हाताला यश आहे. मी तुला सांगतो, आज ती कस्तुरीला इथं घेऊनच येणार. जेव्हा भेट होईल तेव्हा मग कळे जाते त्याला. किती रुपेरी सोने काय झालं ना झालं सगळं आवरून. हो, झोपायलाच निघाले होते. म्हटलं बघूया तू जागी आहेस का झोपलीस. आणि तू इथे काय बेडरूम मध्ये का नाही झोपलीस तुझ्या? आजकाल नीट झोप कुठे येते मला? अगं डोक्यातले विचार आणि झोप या दोघांचा कायमचा 36 आकडा आहे. कशी येणार? मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. प्लीज आई, माझं लग्न आणि माझं सासरी परतण ह्या विषयावर बोलायचं असेल ना तर आपण नको बोलायला. कारण काय, पण सारखं तेच बोलतोय आणि एवढं बोलून हाताला काहीच लागत नाही. त्यामुळे आपण हा विषय इथेच थांबूया. शेवटी काय, कोळसा उगाळावा तितका काळाच. खरंय, म्हणूनच मी ठरवलंय तुला अजिबात जबरदस्ती करायची नाही. पण एक गोष्ट मनात ठरवून आले तेवढी मात्र करू दे. काय? मला तुझे पाय धरायचे. आई अगं काय करतेस तू हे? आता लोकांचं टोबडे सहन करायची ताकद नाहीये का माझ्यास नाहीये? आणि लोकांचं नाव देत ग पण तुझे आत्या मामा 50 वेळा मला फोन करून विचारतात ग कस्तुरीच काय झालं, ती गेली की नाही? काय सांगू ग मी सगळ्यांना? सांग ना काय सांगू? पाया पडते का तुझ्या? पण मला या सगळ्यातून सोडव तू आता. पण आई या सगळ्यात माझं काय चुकलं? अगं कोण चूक आणि कोण बरोबर हा मुद्दाच नाहीये कस्तुरी. मला फक्त एवढंच कळतं या समाजातली माझी पत कायम राहावी. तुझी आई खूप दुबळी आहे ग, त्या समाजाला खूप घाबरते ती. म्हणून तुझी आई तुझ्या समोर लोटांगण घालायला सुद्धा तयार आहे ग. नाईलाज वाटायची मला त्याची, खरंच नाही वाटत. काय करते सगळं उठ ग, असं नको करू. तू का मला ऑफ बोर्ड करतेस?
काय गमावलंय ना ते माझं मलाच माहिती. तुला त्रास व्हावा म्हणून मी हे सगळं नाही करत आहे. सारखा निर्णय घेत असत मी तुझ काही ऐकणार. आई तू हे काय करतेस? आई प्लीज प्लीज रे नकोस, प्लीज रे नकोस. आई रुपये